जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते 12वी कला वाणिज्य विज्ञान क्रॉप सायन्स अबॅकस नीट जेईई क्लास प्रवेश देणे सुरू. आजच आपला प्रवेश निश्चित करा. संपर्क 9673862687 7498712198. शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा शिवसाईद्वारे शक्य डॉक्टर इंजिनियर होण्याचे स्वप्न नीट जेईई एमएसटी सीईटीच्या संपूर्ण तयारीसाठी शिवसाई पॅटर्न बुलढाणा. 10वी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी फ्री फाउंडेशन करता प्रवेश देणे सुरू. नीट जेईई एमएसटी सीईटी 2023-24 करता प्रवेश देणे सुरू. आमचे स्टडी सेंटर बुलढाणा चिखली मेहकर. आजच आपला प्रवेश निश्चित करा, आपल्या स्वप्नांना साकार करा. एआरटीओनी घेतली खासगी लक्झरी बसचालक मालकांची बैठक. नियमांचे पालन न केल्यास दिला कारवाईचा इशारा. जिल्ह्यामध्ये अपघात टाळण्यासाठी व प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपप्रादेशिक परिवहन कार्यालय ऍक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे. बुलढाणा येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी आज त्यांच्या कार्यालयात जिल्ह्यातील खासगी लक्झरी बसचालक व मालकांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत जवळपास 30 चालक मालकांची उपस्थिती होती. या बैठकीमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून खासगी लक्झरी बस चालक मालकांना सूचना देण्यात आल्या. प्रवाशी बसमध्ये एंट्री करताच बसमधील सोयीसुविधांची आणि सुरक्षेसंदर्भातील नियमांची व उपकरणांची माहिती दिली गेली. चालकांनी मद्यपान करून बस चालवू नये, चालकाच्या केबिनमध्ये प्रवाशी बसवू नयेत, अवैध प्रवाशी वाहतूक करू नये यासह इतर सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत. व सूचनांचे काटेकोरपणे पालन केले गेले नाही तर बस चालक आणि मालकांवर कारवाई करण्याचा इशारा यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी बैठकीत दिला आहे. नमस्कार. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बुलढाणा तर्फे आज बुलढाणा जिल्ह्यातील खाजगी बस चालकांचं आज या ठिकाणी बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये त्यांना सूचना देण्यात आल्या की प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सूचना देण्यात आल्या. यामध्ये महत्त्वाच्या सूचना म्हणजे ज्यावेळी प्रवाशी बसमध्ये एंट्री करतात तर त्याचवेळी प्रवाशांना बसमध्ये असणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी ज्याच्यामध्ये इमर्जन्सी एक्झिट असेल, फायर एक्सटिंग्विशर असेल, याबद्दल सूचना देण्याबाबत त्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत. तर त्यासोबत आम्ही एक त्यांना एक बुलढाणा कार्यालयाने तयार केलेला एक व्हिडिओ देखील व्हिडिओ आणि ऑडिओ दोन्ही देखील त्यांना आम्ही प्रोव्हाइड केलेला आहे. त्यासोबत त्यांचे जे काही चालक आहेत, चालकाने मद्यपान करून वाहन चालू नये याबाबत देखील त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. याचसोबत ड्रायव्हर केबिनमध्ये अतिरिक्त म्हणजे ड्रायव्हर केबिनमध्ये प्रवाशांना बसू नये, त्यासोबत अतिरिक्त प्रवाशांची वाहतूक करू नये, पॅसेंजर लिस्ट व्यतिरिक्त प्रवासी बसणार नाहीत याबद्दल देखील सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत. या सर्व सूचनांचं पालन करण्याबाबत ही आजची बैठक आयोजित करण्यात आली होती व यापुढे अपघात टाळण्याकरता या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. जर या सूचनांचं पालन या बस चालकांनी जर केलं नाही तर यापुढे देखील बसचं जे चेकिंग आहे रिगरसली केलं जाईल आणि ते आम्ही करतच आहोत.